सिटी न्यूज वसा जनसेवेचा। पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग मात्र भौतिक आणि मूलभूत सुविधा नाहीत अशा शाळेतील असुविधेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव टाकत जाब विचारलाय। डोणगाव येथील फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या संस्थेत पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र या शाळेत मूलभूत आणि भौतिक सुविधा नसल्याचा एक व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना कळल्यावर संतप्त पालकांनी 20 जुलै रोजी शाळेत जाऊन मुख्याध्यापकास धारेवर धरत जाब विचारला। तेव्हा येत्या 10 दिवसात शाळेतील मूलभूत आणि भौतिक सुविधा देण्याचं आश्वासन मुख्याध्यापकांकडून मिळालंय। फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही संस्था 1983 पासून आहे, मात्र शाळेत अजून सुद्धा मूलभूत आणि भौतिक सुविधेचा अभाव असल्याचं दिसून येते। अशातच पडत्या पावसात 12वी सायन्सच्या वर्ग खोलीत जोरदार पाऊस पडत असल्याचं आणि त्यावर विद्यार्थी मजेदार उत्तर देत होते असा व्हिडिओ 2 दिवस अगोदर सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओला पाहता गावातील पालकांनी 20 जुलै रोजी शाळा गाठली तेव्हा शाळेत पिण्याचे पाणी नाही, शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतील शौचालय खूपच घाणेरड्या अवस्थेत होते, तर काही वर्गखोल्यात उंदिरांनी घुशीने उकीर आणल्यानं त्या वर्गखोल्या कुलूपबंद करून ठेवण्यात आल्या होत्या। विद्यार्थ्यांना विचारले असता ते सांगतात की पाऊस आल्यावर आम्हाला घोळक्यात बसावे लागते कारण जागोजागी पत्रे फुटलेले असल्याने कोठून आणि कधीही पाऊस अंगावर पडतो, तर मुलींच्यासाठी वॉशरूम पाहिजे मात्र या ठिकाणी तर शौचालयातसुद्धा पाय ठेवू शकत नाही अशी घाणे। यावर संतप्त पालकांनी मुख्याध्यापकात जाब विचारले। यावर मुख्याध्यापकांनी येत्या 10 दिवसात मूलभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। जाब विचार पालकांच्या सोबतच संस्थेतील सदस्य शेख राफी उल्लाह हे सुद्धा होते। त्यांनी शाळेतील असुविधा पाहता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ज्या शाळेत पिण्याचे पाणी सुद्धा अस्वच्छ आहे अशा ठिकाणी शिक्षण कसे मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर मुख्याध्यापक यांना दिलेल्या निवेदनावर शेख रफी उल्लाह, युनुस अली शाह, म मुख्तार, शे सलमान, बिलाल शाह, मो जाहेद, वाजिद खान, आर एस शाह, शेख युसुफ, ताजबाबू अब्दुल गफ्फार, शे युनुस मुल्लानी, जमील कुरेशी, तमीज अन्सारीसह गावकऱ्यांच्या सह्या आहेत। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव, मी शिवशाही युनिव्हर्सिटी ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। तिथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले बिलगेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क 0 72 62 24 33 34, पत्ता मलकापूर रोड बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण।